वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? होपसो सगळे चांगलेच असाल. आणि आजचा हा जो ब्लॉग आहे तो आधीच्या ब्लॉगचा पार्ट सेकंड असणार आहे, कारण हा जो ब्लॉग आहे तो देखील मी त्याच दिवशी शूट केलेला आहे. सो त्याचा दुसरा पार्ट हा असणार आहे. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यातील एकदम फेमस आणि खूप सुंदर सुरेख असं एक टेम्पल, जे स्वामीनारायण टेम्पल. आज मी या व्हिडिओ थ्रू दाखवणार आहे तुम्हाला. तर तिथली म्हणजे प्रत्येक माहिती, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. तर चला मग बघूया काय काय केलं या ब्लॉगमध्ये ते. चलो तर इथे आधी आम्ही किंग ऑफ डेझर्टला गेलो, जे की माझ्या दिरांचं आहे आणि खूप दिवस झालं जायचं होतं पण जाणं झालं नाही. आता ऑन द वे आहे तर आम्ही गेलो आहे तिथे. तर इथे इशुनी आणि ओवीनी खूप मस्ती केलेली आहे. तुम्हाला मी इथला व्ह्यू दाखवते आतला. तर यांचा सेटअप असा आहे, खूप मस्त असं व्यवस्थित ठेवलं गेलं आहे यांनी. आणि इथे स्वच्छता देखील तुम्हाला बघायला भेटेल, एकदा नक्की इथे भेट द्या. हे केओडी शॉप तुम्हाला FC रोडवरती भेटेल. इथे खूप मस्त असं वॉफल खायला भेटेल, तर नक्की इथे एकदा व्हिजिट करा. इशू ऑलरेडी तू आईस्क्रीम खाल्ला, आता खाशील का? आईस्क्रीम माझी बात देऊ नका, सकाळपासून लूज मोशन लागते. थांबा थांबा थांबा. इशुनी आणि ओविनी सकाळपासून खूप आईस्क्रीम खाल्लंय, स्टील त्यांना आणखी आईस्क्रीम खायची इच्छा आहे. सो तिने घेतलेला आहे आणखी एक. बाय का? बाय बाय. घेतली का तू? शू कसं खायचं? काढावं लागेल आणि मग खायचं. तुम्ही इथे बघतच आहात, इशू आणि ओविनी मस्त एन्जॉय केला त्या म्हणजे गाडीमध्ये देखील त्यांना बोर नाही झालंय, त्या मस्त याचा आनंद घेत आहेत. तर आता आम्ही इथून निघालो आहोत स्वामीनारायण मंदिरच्या दिशेने, कारण खूप दिवसाची इच्छा होती की स्वामीनारायण मंदिर बघायचे. तर जाताना थोडासा लेट झाला, सो आम्हाला थोडंसं ट्रॅफिक लागलं, पण ठीक आहे. ही ट्रिप पण आम्हाला एन्जॉय करायची होती. हे आहे श्री स्वामीनारायण मंदिराचं मेन प्रवेशद्वार, पण इथून एंट्री नाही आहे. सो आपल्याला डाव्या बाजूनी आपली गाडी न्यावी लागेल, कारण पार्किंगची व्यवस्था त्यांनी तिकडच्या साईडला केलेली आहे. मंदिराच्या साईडनी म्हणजे आजूबाजूने तुम्हाला खूप मस्त असे डोंगर बघायला भेटतील. मस्त सूर्यास्ताच्या वेळेस आलोय आम्ही, तर तुम्ही बघताय हे जे दृश्य आहे ते एकदम मनमोहक आहे. तर इथे आलेल्या भाविकांसाठी जे काही म्हणजे पार्किंगची व्यवस्था आहे ती एकदम मस्त अशी केलेली आहे. आणि इथे काही पार्किंगचे चार्जेस वगैरे नाही आहेत. तर 4-व्हीलरसाठी आणि 2-व्हीलरसाठी असे वेगवेगळे पार्किंग इथे केलेले आहे. तुम्हाला मी दाखवते की एवढी सारी गर्दी आज इथे आहे, एवढे सारे म्हणजे भाविक इथे आलेले आहेत. आज सॅटरडे आहे सो खूप गर्दी आपल्याला बघायला भेटणार आहे. श्री स्वामीनारायण मंदिर हे पुण्याच्या नरे आंबेगाव येथे आहे आणि हे 2017 बांधण्यात आलेलं आहे. हे मंदिर तब्बल 27 एकर जागेचा उपयोग या बांधकामासाठी केलेला आहे यांनी. हे मंदिर बघण्यासाठी वगैरे कुठले असे चार्जेस वगैरे इथे नाही आहेत. इथून मंदिराला जाण्यासाठी एंट्री आहे. ओवी मस्त हात न पकडता एकटी अशी फिरती आहे सगळीकडे. या मंदिराचा असा फिक्स टायमिंग आहे जो सकाळी 7 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 8:30 हे मंदिर चालू असतं. मधल्या वेळेत हे मंदिर बंद करण्यात येतं. गार्डन जे आहे ते खूप छान असं मेंटेन केलेलं आहे. इथे खूप सारी ग्रीनरी तुम्हाला दिसेल.
जर तुम्हाला इथे दर्शनाला यायचं असेल तर तुम्ही वीकडेजमध्ये यायला प्रेफर करा, कारण वीकेंड आणि पब्लिक हॉलिडेजमध्ये इथं खूप सारी गर्दी असते. तुम्ही आज बघतच आहात की आज आम्ही सॅटर्डेला आलो आहोत आणि खूप सारी गर्दी इथं आपल्याला बघायला मिळते. इथे मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, सो व्हिडिओ काढता येईल नाही येईल मला माहीत नाही आहे, बट जर मला पॉसिबल झालं तर मी व्हिडिओ नक्की काढेल आणि तुमच्यासोबत शेअर नक्की करेल तो. तर आत्ता आम्ही मंदिराच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आज. हे मंदिर बांधण्यासाठी राजस्थानी लाल दगडाचा वापर केला आहे. कुठल्याही प्रकारचा म्हणजे स्टील किंवा सिमेंट याचा वापर हे मंदिर बांधण्यासाठी केलेला नाही आहे. एकदम सुपर सुंदर नाजूक असं कोरीव काम तुम्हाला इथे दिसेल. खूपच असं मनमोहणार दृश्य आतमध्ये आहे. एकदम असं जे बघतच राहावं हे मंदिर असं, सो माइट बी इथे फोटोला अलाउड नसेल आतमध्ये. इथे दिवसातून 4 वेळा आरती होते, जसे की सकाळी 7:30 वाजता आणि 11:15 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता आणि 8:30 वाजता अशा 4 आरत्या इथे दिवसातून होतात. आणि जेव्हा आरती चालू असते तेव्हा भक्तांना आतमध्ये एंट्री नाही आहे मंदिरामध्ये. सो जेवढा वेळ आरती आहे तेवढा वेळ आपल्याला बाहेर वेट करावा लागणार आहे. जेव्हा आरती संपेल तेव्हा परत एंट्री म्हणजे आतमध्ये प्रवेश चालू होतो. इथे जर भक्त आपल्या इच्छेनुसार देणगी देऊ इच्छित असेल तर ती देणगी देखील इथे स्वीकारली जाते. आणि त्याचप्रमाणे जर कोणाला अभिषेक करायचा असेल तर तोही इथून करून दिला जातो. तर त्याचे चार्जेस आहेत पर अभिषेक 200 रुपीज. मंदिर थोडंसं हाईटला आहे, सो वरून हा जो मी कॅप्चर केलेला नजारा दिसतोय तो मी मंदिराच्या इथे उभारून काढलेला आहे. एकदम पूर्ण असं मंदिराच्या खालच्या बाजूला काय काय आहे ते याच्यामध्ये कॅप्चर झालेलं आहे. जर तुम्हाला स्वतःचे किंवा फॅमिलीचे फोटोज इथे काढायचे असतील मंदिरासोबत तर तुम्ही शक्यतो सकाळी यायला प्रेफर करा, कारण सकाळी एकदम लख प्रकाशात खूप छान असे फोटो येतात. त्याचप्रमाणे संध्याकाळी देखील फोटो खूप छान येतात, कारण मंदिराच्या आतमध्ये अशी मस्त लायटिंग वगैरे केलेली आहे. लायटिंग इन द सेन्स लाईट्स वगैरे आहेत, तर एकदम अंधारात मंदिर खूप म्हणजे खूप मस्त दिसतं. मंदिराच्या आतमध्ये काही मूर्तीज आहेत, जसे की विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम, ज्ञानेश्वर असे खूप साऱ्या मूर्ती आहेत, तर आपण त्या बघूया. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी गेम झोन देखील आहे. तर हे आहे तिकीट काउंटर, इथून तिकीट काढून तुम्ही इकडे पुढे मुलांना घेऊन खेळायला जाऊ शकता. आणि याचे चार्जेस देखील जास्त नाही आहेत, 70 आणि 50 रुपीज याचे चार्जेस आहेत. आणि आय थिंक तिथे 4 ते 5 प्रकारच्या गेम्स आहेत, तर मुलं ते एन्जॉय करतील. तर गेम्समध्ये बोटिंग, जम्पिंग आणि रेसिंग कार वगैरे अशा प्रकारचे गेम्स इथे अवेलेबल आहेत. या मंदिराच्या परिसरामध्ये उत्तम पिण्याच्या पाण्याची आणि वॉशरूमची देखील सोय आहे. तसेच इथे एक रेस्टॉरंट देखील आहे, तर तुम्ही तिथे नाश्ता और जेवण करू शकता. त्याचप्रमाणे साईडला स्नॅक्सचे स्टॉल्स देखील तुम्हाला दिसतील, तर तुम्ही त्याचाही आस्वाद घेऊ शकता. तर आत्ता आमचं मंदिर बघून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की अंधारात हे मंदिर किती मस्त लख असं दिसतंय. तर मी तुमच्यासोबत थोडेसे फोटो शेअर करते की कसे आलेत फोटो हे कमेंटद्वारे सांगा. तर फ्रेंड्स, कसा वाटला आजचा व्लॉग हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. नंतर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय.